हेलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एजुकेशन। लास्ट सेशन मध्ये ऑसिलेशन मध्ये आपण डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन शिकलो। आजच्या सेशन मध्ये आपलं टार्गेट आहे टू ऑब्टेन द इक्वेशन फॉर द मोशन पॅरामीटर्स व्हिच आर डिस्क्राइबिंग द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। मित्रांनो, आपण शिकलोय की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये पार्टिकल एका स्ट्रेट लाईन वर टू अँड फ्रो मोशन करतो, म्हणजे तो एक्स्ट्रीम पोझिशन पासून तो मेन पोझिशन पासून एका राईट मोस्ट एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जातोय, तिथनं तो मागं येतोय, पुन्हा एकदा लेफ्ट मोस्ट एक्स्ट्रीम पोझिशन कडे जातोय, परत मागं येतोय, आणि ही मोशन तो रिपीटेडली त्या लाईन वर करतो, त्याला आपण ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतो। सो ह्या मोशन मध्ये आपल्याला जर विचारलं ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम किंवा ऍट एनी गिव्हन टाइम तो पार्टिकल कुठे आहे, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट जर विचारलं तर ते आपल्याला काढता आलं पाहिजे, किंवा आपल्याला विचारलं ऍट टाइम टी त्याची व्हेलॉसिटी कुठं किती असेल किंवा ऍट टाइम टी त्याचं ऍक्सलरेशन किती असेल हे आपल्याला सांगता आलं पाहिजे। त्याचवेळेस आपल्याला हेही सांगता आलं पाहिजे की पार्टिकल ज्यावेळेस मेन पोझिशनला असेल त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती असेल, त्यावेळेस त्याचं ऍक्सलरेशन किती असेल, त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल, किंवा तो एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्यावेळेस त्याचं हे व्हेलॉसिटी ऍक्सलरेशन डिस्प्लेसमेंट किती असतील। किंवा आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करणाऱ्या पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन मॅक्झिमम केव्हा असतात आणि मिनिमम केव्हा असतात, तर अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन इथे तयार होऊ शकतात। आता या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचा भाग आहे की आपल्याला हे जे मोशन पॅरामीटर्स आहेत डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन याच्या फॉर्म्युल्यापर्यंत पोहोचावं लागेल। मग एकदा का आपल्याकडे त्याचे फॉर्म्युले आले की त्यावर कुठल्याही कॉम्बिनेशनचं न्यूमरिकल आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो। सो मित्रांनो, आता इथे बोर्ड सुद्धा मोठा प्रश्न विचारतं, त्यामुळे हा टॉपिक बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा अतिशय महत्वाचा आहे। बोर्ड आपल्याला विचारेल की ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। ठीक आहे, सो आपण त्या प्रश्नाची तयारी लगेच इथेच करणार आहोत। सो आपण हे सर्व पॅरामीटर्स काढण्यासाठी पर्टिक्युलरली ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट आपण यूज करणार आहोत डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम। सो लास्ट सेशन मध्ये आपण पाहिलं की डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम इज डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू झिरो। सो दिस इज व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। आता यामध्ये ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, विच इज अंडर रूट के अपॉन एम, वेअर के इज फोर्स कॉन्स्टंट अँड एम इज मास ऑफ पार्टिकल। त्यानंतर एक्स म्हणजे काय असतं, ऍट एनी गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम टी द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन। हा हे वाक्य मित्रांनो अधोरेखित करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा, की एक्स इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मेन पोझिशन। ठीक आहे, कारण न्यूमरिकल मध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्युजन क्रिएट केलं जातं, तो सांगतो पार्टिकलची सुरुवात एक्स्ट्रीम पोझिशन पासून एक सेंटीमीटर, दोन सेंटीमीटर असे काहीतरी व्हॅल्यू देतो, मुलं बऱ्याच वेळेस एक्स इज इक्वल टू ते घेतात, पण तसं नाही करायचं, तो त्याच वेळेस अँप्लिट्यूडची व्हॅल्यू देतो, म्हणजे एक्स इज ऑलवेज टेकन फ्रॉम एक्स पोझिशन, त्यावेळेस तुम्ही मेन पोझिशन पासून तो किती अंतरावर आहे ती व्हॅल्यू एक्सची असते, म्हणून मी तो पॉईंट तिथे अंडरलाईन करा म्हणतो। ठीक आहे, सो एनिवे आता याचा उपयोग करून आपल्याला पार्टिकलची डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन काढायचे। ठीक आहे, सो आपण पहिलं काढूया ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल, ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल। ठीक आहे, सी वी नो डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू झिरो, दॅट इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम। देअरफोर डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, सिन्स ऍक्सलरेशन इज इक्वल टू डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर। हे कुठून लिहिलं आपण, बाय बेसिक डेफिनेशन ऑफ ऍक्सलरेशन, इट इज नथिंग बट द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट ऑर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट। कारण हेच आपल्याला असं लिहिता येईल डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी टी ऑफ डी एक्स अपॉन डी टी, दॅट इज डी व्ही बाय डी टी। आणि म्हणून इथे ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल होणार आहे ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, दिस इज युअर एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम। ठीक आहे, आता आपल्याला ह्या ऍक्सलरेशनचा उपयोग करून व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल काढायची आहे। सो दुसरा पॉइंट आहे मग आपला व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, ठीक आहे, परफॉर्मिंग लिनियर एसएचएम। सिन्स वी नो ऍक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, दॅट इज
डीव्ही बाय डी टी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, कारण आपण बघितलंय काय एक्सेलरेशन इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी बाय बेसिक डेफिनेशन, दॅट इज आता मी इथे ऍडजस्टमेंट करतो डीव्ही बाय डी एक्स इंटू डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मी काय ऍडजस्टमेंट केली डीव्ही बाय डी टी होता त्याच्या ऐवजी काय लिहिलं मी डीव्ही बाय डी एक्स लिहिला आणि म्हणून इकडे मल्टीप्लाय केलं डीएक्स बाय डी टी. मी असं का केलं त्याचं रिझन तुम्हाला समजेल. मित्रांनो डीएक्स बाय डी टी म्हणजेच काय वेलॉसिटी ऑफ पार्टिकल, देअरफॉर इट इज रिटन एज व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मी इंटरमिडिएट स्टेप तयार केली ही व्हॅल्यू व्ही ने रिप्लेस करून. मी असं का केलं कारण मला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचे, ठीक आहे, म्हणून मला आता व्हेरिएबल सेपरेशन करावं लागेल, ती एक वन ऑफ द मेथड टू सॉल्व्ह दी डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे काय होईल व्ही डीव्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आता ह्या स्टेपमुळे मला इंटिग्रेशन घ्यायला तिथे स्कोप तयार झाला. सी डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं लागतं सो दॅट यू कॅन रीच टू द सोल्युशन. आणि डिफरन्शियल इक्वेशन तयार करताना तुम्हाला तुमच्या त्या सोल्युशनच्या स्टेटमेंटवरून डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन तयार करावं लागतं. हे नॉर्मल मॅथमॅटिकल प्रोसेस. सो नाउ वी हॅव व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डीएक्स. दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेऊ, देअरफॉर इंटिग्रेशन व्ही डी व्ही इज इक्वल टू हा कॉन्स्टंट येऊन बाहेर लिहितो मायनस ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन एक्स डीएक्स, दॅट इज व्ही स्क्वेअर बाय टू इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय टू प्लस सी. ही स्टेप आपल्याला मिळाली. सो इथे सी म्हणजे काय आहे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची, ठीक आहे ना, वेअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे, आता कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काहीतरी कंडिशन वापरावं लागेल. मग आता इथे जर आपण बघितलं, मी आता तुमचे फिगर इथे ड्रॉ करतो, ठीक आहे, इथे बघितलं दिस इज द मीन पोझिशन, दिस इज वन एक्स्ट्रीम, दिस इज अनदर एक्स्ट्रीम. सो आता पार्टिकल ज्यावेळेस एक्स्ट्रीम पोझिशनला जातोय या ठिकाणी तो येतोय, सो त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी काय होतीये झिरो होती, कारण एक्सलरेशन अँड फोर्स तुमचे कसे आहेत विरुद्ध दिशेने. किंवा मग तो ह्या पोझिशनला येतोय तर त्यावेळेस फोर्स आणि एक्सलरेशन टुवर्ड्स दी मीन पोझिशन असल्यामुळे परत व्हेलॉसिटी झिरो होईल. तर मग आपण ती कंडिशन वापरू, मग ऍट एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए व्ही इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, मग आपण ते जर याच्यात टाकलं तर मग देअर फॉर व्हॉट वी कॅन राईट झिरो इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए अपॉन टू प्लस सी, अँड देअर फॉर सी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए अपॉन टू. सो दिस इज व्हॉट विल गेट फ्रॉम द कंडिशन. आता आपल्याकडे सी ची व्हॅल्यू आली, लेट अस पुट दॅट व्हॅल्यू ऑफ सी इन दिस एक्सप्रेशन. मग हे एक्सप्रेशन काय होईल व्ही स्क्वेअर बाय टू इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय टू प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय टू. दॅट इज फायनली व्हॉट वी कॅन राईट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इन टू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, अँड देअर फॉर व्ही इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो हे झालं मित्रांनो आपलं एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नाउ बाय युझिंग दिस एक्सप्रेशन यू कॅन फाइंड आउट एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल ऍट एनी डिस्प्लेसमेंट एक्स ऍट एनी टाइम टी. सिमिलरली युझिंग दिस एक्सप्रेशन यू कॅन फाइंड आउट वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ऍट एनी टाइम टी ऍट एनी डिस्प्लेसमेंट एक्स. ठीक आहे, सो हे झाली व्हेलॉसिटी. नाउ लेट अस डिराइव द एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. ठीक आहे, आता आपण व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढण्यासाठी एक्सेलरेशन वापरलं, एक्सेलरेशनचं एक्सप्रेशन काढण्यासाठी डिफरन्शियल इक्वेशन वापरलं, आता डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन काढण्यासाठी आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरू. सो लेट अस डिस्कस द थर्ड पॉइंट, दॅट इज डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल. सो आता आपल्याकडे व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे. सो नाऊ वी आर डिराइविंग थर्ड पॉइंट, दॅट इज डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. ठीक आहे, सी वी नो व्ही इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मी फक्त मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी घेतो, दॅट इज ओ व्ही इज इक्वल टू अंडर रूट ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, नाउ वी नो व्ही इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी टी बेसिक डेफिनेशन, देअरफॉर डीएक्स अपॉन डी टी इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. लेट अस सेपरेट द व्हेरिएबल्स, दॅट इज डीएक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटू डी टी. ही इंटरमिडिएट स्टेप मिळाली. आता मी याला काय करणार, इंटिग्रेट करणार. सो इंटिग्रेटिंग
काय होईल मग इंटिग्रेशन dx अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ओमेगा dt दॅट इज याचं इंटिग्रेशन काय साइन इनवर्स x अपॉन a इज इक्वल्स टू याचं इंटिग्रेशन इज ओमेगा t प्लस फाय. आता इथं हा जो फाय इंट्रोड्यूस केलाय मी मॅथमॅटिकली इट इज नथिंग बट द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन पण आपल्याला तो इथं आता फाइंड आउट न करता तसाच ठेवायचा तो आपल्याला फाइंड आउट करता येईल. टू फाइंड आउट फाय आपल्याला टी ची व्हॅल्यू टाकावं लागेल. समजा टी इज इक्वल टू झिरो जर घेतला तर स्ट्रेट वे फाय इज इक्वल टू इन साईन इन वर्स एक्स अपॉन ए. सो आणि त्या ठिकाणी पार्टिकल कुठे येईल झिरो टाइमला तो मेन पोझिशनला येईल मग तो साईन इन वर्स वन म्हणजे फाय इज इक्वल टू किती येणार त्या ठिकाणी पाय बाय टू. सो एनिवे आपल्याला त्यात जायचं नाहीये आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. सो फाय इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन त्याला इनिशियल फेज सुद्धा म्हणतात फेज ऑफ एस याच्यामध्ये मी तो तुम्हाला टॉपिक सेपरेटली शिकवतो. मग आता याच्यावरून एक्स इज इक्वल टू काय येईल इथं मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. सो दिस इज अवर एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम दी मेन पोझिशन. ठीक आहे. सो नाऊ वी हॅव एक्सप्रेशन फॉर एक्सलरेशन ऑफ पार्टिकल वी हॅव एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल वी हॅव एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. मग इथे तुमचा तो चार मार्काचा तीन मार्काचा जो काही मोठा प्रश्न आहे तो या पद्धतीने कम्प्लीट होईल. हे डेरिवेशन लिहिताना फक्त काळजी काय घ्यायची का एक इंट्रोडक्शन चांगली द्यायची. कन्सिडर ए पार्टिकल ऑफ मास एम परफॉर्मिंग लिनियर एस एच एम अलॉंग दी लाईन एज शोन इन फिगर. लेट एक्स बी द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ऍट टाइम टी. वी बी द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ऍट टाइम टी. ए बी द ऍक्सलरेशन. ओमेगा बी द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हे सगळे इंट्रोड्यूस केल्यानंतर वी नो डिफरन्शियल इक्वेशन इज फ्रॉम दॅट ऍक्सलरेशन देन फ्रॉम ऍक्सलरेशन टू व्हेलॉसिटी फ्रॉम व्हेलॉसिटी टू डिस्प्लेसमेंट असा एक चांगला फ्लो जर तयार केला तर यू विल गेट फुल मार्क्स. ठीक आहे. सो नाऊ लेट अस डिस्कस सम इम्पॉर्टंट केसेस बेस्ड ऑन दीज थ्री फॉर्म्युला. ठीक आहे. सो नाऊ वी हॅव ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल. वी हॅव ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल दॅट इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. देन व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल दॅट इज प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अँड थर्ड वी हॅव डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. सो लेट अस डिस्कस सम स्पेशल केसेस. ठीक आहे. आता आपण पहिली ऍक्सलरेशनची केस सॉरी आपण डिस्प्लेसमेंटची केस डिस्कस करू. सी डिस्प्लेसमेंट मध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी व्हेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन. ठीक आहे. ज्यावेळेस पार्टिकल मेन पोझिशन पासून सुरुवात करतो हा जो तुमचा अँगल आहे ओमेगा टी प्लस फाय हा एक तर झिरो असतो किंवा पाय असतो किंवा मल्टिपल ऑफ पाय असतो. मग त्यामुळे एक्स इज इक्वल टू काय होणार इथे झिरो होईल. अँड सॉरी त्यामुळे इथे साईन ओमेगा टी प्लस फाय काय होईल त्या ठिकाणी तुमचा साईन ओमेगा टी. मग एक्स इज इक्वल टू काय ए साईन ओमेगा टी. आणि ॲट एक्स्ट्रीम पोझिशन समजा तो जर एक्स्ट्रीम पासून चालू करतोय तर फाय इज इक्वल टू काय असतो एक्स्ट्रीम पोझिशनला आयदर पाय बाय टू किंवा थ्री पाय बाय टू. मग त्या केसमध्ये एक्स इज इक्वल टू काय येणार आहे ए कॉस ओमेगा टी. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट काय जर पार्टिकल मेन पोझिशन पासून मोशनला सुरुवात करतोय तर एक्स इज इक्वल टू घ्यायचं ए साईन ओमेगा टी. एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशनला स्टार्ट करतोय तर एक्स इज इक्वल टू घ्यायचं ए कॉस ओमेगा टी. ठीक आहे. आता स्पेशल केसेस. आता स्पेशल केसेस मध्ये आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू डिस्कस करायचे. ठीक आहे. आता मित्रांनो ज्यावेळेस पार्टिकल तुमचा मीन पोझिशनला आहे पार्टिकल कुठे आहे मीन पोझिशनला आहे तर त्या मीन पोझिशनला पार्टिकलच्या हा ओमेगा टी प्लस फाय हा काय असतो तिथे त्या ठिकाणी झिरो असतो किंवा त्याची व्हॅल्यू काय येणार आहे पाय. मग साईन झिरो किंवा साईन पायची किंमत किती असते झिरो. म्हणून एक्सची किंमत किती मेन पोझिशनला झिरो. सो मिनिमम डिस्प्लेसमेंट एक्स मिनिमम इज इक्वल टू किती झिरो ऍट मेन पोझिशन. ठीक आहे. त्याचं कारण सिम्पली हा अँगल तिथं किती असतो झिरो किंवा पाय. तेच एक्स्ट्रीम पोझिशनला काय होईल एक्स्ट्रीम पोझिशनला तुमचा हा जो अँगल आहे हा अँगल एक तर पाय बाय टू असेल किंवा थ्री पाय बाय टू असेल. मग पाय बाय टू किंवा थ्री पाय बाय टू किंमत जर आपण याच्यात टाकली तर
तर साइन पाय बाय टू वन येतो, साइन थ्री पाय बाय टू मायनस वन येतो, त्या हिशोबाने एक्स इज इक्वल टू काही प्लस किंवा मायनस ए अँड दिस इज मॅक्झिमम. सो मॅक्झिमम किती असेल, एक्स मॅक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे, सो ही इम्पॉर्टंट कंडिशन आहे. सो मिनिमम मिनिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल कुठे असेल, मेन पोझिशनला. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल किती असेल, ते प्लस मायनस अँप्लिट्यूड, दॅट इज त्याचं मॅग्निट्यूड असेल अँप्लिट्यूड इतकं, आणि ते कधी असेल एक्स्ट्रीम पोझिशनला. मग आता इन जनरल एक्स इज इक्वल टू हा फॉर्म्युला येईल, आणि एक्स्ट्रीम आणि मेन कंडिशनला हे फॉर्म्युले तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, तसंच आपण ऍक्सलरेशनच्या बाबतीत आणि व्हेलॉसिटीच्या बाबतीत डिस्कस करू. सी आता मेन पोझिशनला, ऍट मेन पोझिशन एक्स इज इक्वल टू झिरो झाला, मग ऍक्सलरेशन काय झालं, झिरो. सो मिनिमम ऍक्सलरेशन किती आहे, मी इथं मिनिमम आणि मॅक्झिमम असं करतो, इथं मिनिमम आणि इथे तिथं मी मॅक्झिमम. ठीक आहे, सो मिनिमम ऍक्सलरेशन किती, दॅट इज झिरो ऍट मेन पोझिशन. तेच ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय होणार आहे, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू आपला प्लस मायनस ए झाला, म्हणजे ऍक्सलरेशन काय होणार आहे, मायनस प्लस ए ओमेगा स्क्वेअर ए किंवा ए ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, बी ओमेगा स्क्वेअर ए. सो ए मॅक्स इथं लिहू आपण, ते ए मॅक्स इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर. मी फक्त मॅग्निट्यूड लिहिलं त्याचं, ते काय आलं ए ओमेगा स्क्वेअर. आता व्हेलॉसिटी आपण तसं डिस्कस करू शकतो, ऍट मेन पोझिशन एक्स इज इक्वल टू झिरो, देअरफॉर व्ही इज इक्वल टू किती येणार आहे, हा इथे झिरो होईल, ए स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल, मग तो काही प्लस मायनस ओमेगा ए स्क्वेअर. सो प्लस मायनस ओमेगा इंटू ए. आणि ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय होईल, एक्स इज इक्वल टू ए होईल, म्हणून व्ही इज इक्वल टू इथे झिरो होणार आहे. सो मिनिमम व्हेलॉसिटी किती होईल त्याची, व्ही मिनिमम इज इक्वल टू झिरो, ती कुठे असेल, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. आणि व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू किती असेल, ए ओमेगा, ती कुठे असेल, ऍट मेन पोझिशन. सो दीज आर दी इम्पॉर्टंट थिंग्स आउट ऑफ दी एक्सप्रेशन फॉर पॅरामीटर्स. ठीक आहे, सो कन्क्लूड करू टॉपिक. सो एनी पार्टिकल विच इज परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अलॉन्ग दी लाईन विल हॅव डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. कसं ऑप्टेन केलं ते तुमच्याकडे आता आहे. इट विल हॅव व्हेलॉसिटी ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अँड ऍक्सलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. निगेटिव्ह साईन इंडिकेट करतं की इट इज ऑलवेज टुवर्ड्स दी मेन पोझिशन. त्याच्या मिनिमम मॅक्झिमम व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. ऍक्सलरेशन मिनिमम कधी असतं, मेन पोझिशनला. त्यावेळेस डिस्प्लेसमेंट सुद्धा काय असतं, मेन पोझिशनला झिरो. सो ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट, मेन पोझिशनला पार्टिकल आल्यावर झिरो होणार आणि व्हेलॉसिटी कशी होणार, मॅक्झिमम. तेच ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट, पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असल्यावर मॅक्झिमम असतील, त्यावेळेस व्हेलॉसिटी किती असेल तिथे तुमची, मेन पोझिशनला. अरे आपण इथं काय केलंय, व्हेलॉसिटी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन इट इज झिरो अँड इट इज मॅक्झिमम ऍट मेन पोझिशन फॉर ऍक्सलरेशन. ठीक आहे, आता या पोझिशन लक्षात ठेवा का हे दोघं एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम आहे आणि हा मेन पोझिशनला मॅक्झिमम आहे. हे दोघं मेन पोझिशनला मिनिमम आहे आणि हा एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम आहे. ठीक आहे, सो एक्सप्रेशनहून लक्षात राहील. आता हा महत्वाचा भाग होता, हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित ऑप्टेन करा, कंडिशन स्टडी करा अँड यू कॅन एबल टू सॉल्व दी यू विल एबल टू सॉल्व दी एनी प्रॉब्लेम ऑन ऑसिलेशन. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण SHM UCMचं कसं प्रोजेक्शन आहे हे शिकणार आहोत. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, सो दॅट पुढचं लेक्चर अपडेट झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. थँक्यू व्हेरी मच.